आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी फसवी असल्याने कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण करावी या मागणीसाठी भाजपच्या वतीने पैठण येथे सहकारी बँक तसेच महाराष्ट्र बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. बांधावर खत आणि बियाणे या योजनेचा बोजवारा उडालाय, तसेच पीक कर्जाचं वाटप ठप्प आहे, त्यामुळे भाजपाने आंदोलनाचा निर्णय घेतला. राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी, पण शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावं आणि कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी अशी भाजपची मागणी होती. पीक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँकमध्ये वारंवार अवमान होतोय. 2 लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्ण यादी आलीच नाही, आणि जी यादी आली त्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहे. महाविकास आघाडी सरकारने 22 मे रोजी आदेश काढला आणि शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन रक्कम भरू शकत नाही याची कबुली देऊन शासनाच्या नावे कर्ज मांडावे असे बँकांना सांगितलं. बँकांनी या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली, त्यामुळे आघाडी सरकारने केलेली कर्जमाफी फसवी अशा घोषणा देत बँकेसमोर लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुनील शिंदे, नगराध्यक्ष सूरज लोळके, शहराध्यक्ष विजय चाटुपळे, नगरसेवक आबा वरकसे, भाऊसाहेब बोरुडे, महेश जोशी, सुनील रासने, कांतीलाल ओटे, सतीश आहेर, वैभव पोहेकर यांची उपस्थिती होती. दादासाहेब घोडके, MCN न्यूज, पैठण. घोषणा केलेल्या आहेत, परंतु शेतकऱ्याच्या अडचणी संपलेल्या नाही. म्हणून भाजपच्या वतीने आम्ही अशी मागणी केली की शेतकऱ्याला ताबडतोब की कर्ज द्या, आणि जी फसवी घोषणा झाली ती कर्जमाफी, शेतकऱ्याची पूर्णपणे कर्जमाफी करा. कारण शासनाने सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा जो बोजा आहे, शेतकऱ्याचा जो कर्ज आहे, ते आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करू आणि शेतकऱ्याचं खातं हे नील करू. परंतु असं काही घडलेलं नाही. म्हणून शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारनं ही शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे, आणि ती फसवणूक थांबा व शेतकऱ्याला दिलासा द्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर आम्ही केलं, महाराष्ट्र बँकेसमोर आम्ही आंदोलन केलं आहे. आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्माननीय या तालुक्याचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी इकडे लक्ष दिलं पाहिजे की शेतकऱ्याचं एकीकडं शेतकरी रांगाच्या रांगा लावून बँकेसमोर उभा आहेत, परंतु मंत्री महोदयाचं देखील त्याकडे लक्ष नाही. त्यांनी देखील शेतकऱ्याला दिलासा द्यायचं काम केलं पाहिजे. दुर्दैवानं तसं घडत नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीने विनंती केली आहे सगळ्या बँकेला की जर तुम्ही कर्जमाफी करणार नसाल, तुम्ही कर्जमाफी शेतकऱ्याला पीक कर्ज देणार नसाल, तर तसं पत्र सरकारला आल्या की आम्ही देण्यात असमर्थ आहोत असं आव्हान आम्ही सगळ्या बँकेला केलं.